आरोग्य विभाग भरतीची तयारी करताय तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी जो की तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना असलेलं हे पुस्तक मित्रांनो महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक मध्ये उपलब्ध झालेलं आहे ज्याच्यामध्ये बघायचं लेखन व संकलन विकास सिंदाळकर सर टर्निंग पॉइंटचे फाउंडर आहेत तेजस करपे सर आरोग्यसेवक आहेत सचिन तो कुरुंद सर करहेक आहे या तिघांनी मिळून केलेलं आहे तर मित्रांनो हे जे पब्लिकेशन आहे विजेपद पब्लिकेशन पुणे यांच्या मार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे याचे खास वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत जेवढ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या आहेत त्या परीक्षेमध्ये याच पुस्तकातून तांत्रिक क्वेश्चन आलेले आहेत या पुस्तकाच्या बाहेरचा एकही तांत्रिक क्वेश्चन आलेला नाही मित्रांनो असं एक खास पुस्तक ज्याचं नाव आहे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे त्याचबरोबर अमेझॉन स्टोअरवरती देखील ऑनलाईन तुम्ही हे मागवू शकता विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या युट्यूब चॅनलवर आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा कारण की विद्यार्थी मित्रांनो कोरोनाची तिसरी लाट येत आहे त्याच अनुषंगाने मित्रांनो ग्रामीण विभागामध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत किंवा प्राथमिक उपकेंद्र आहेत त्या उपकेंद्रांमधील किंवा प्राथमिक केंद्रांमधील सर्व पदांची जी रिक्त पदं आहेत ती भरती करण्यासाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याविषयीची अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फायद्याची ही सर्व माहिती असणार आहे त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहायचा आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर खाली लाईक हे बटन आहे लाईक या बटनावरती क्लिक शिव जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो चला तर मग डिटेलमध्ये बघूयात या आरोग्य विभाग भरतीमध्ये जी प्राथमिक आणि उपप्राथमिक आरोग्य केंद्र असतात ग्रामीण विभागामधील त्याच्यामध्ये सर्वात जास्त रिक्त जागा ह्या घडीला आहेत कारण की विद्यार्थी मित्रांनो कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या अगोदर त्याचा सामना करण्यासाठी ही सर्व जागा भरून घेण्यासाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत कारण की विद्यार्थी मित्रांनो पाहू शकता आपण दुसऱ्या लाटेमध्येच ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये कोरोना संख्या वाढली असल्यामुळं ही सर्व पदं भरणं गरजेचं असल्यामुळं ही पद भरण्यासाठी मित्रांनो आदेश देण्यात येत आहेत ऑडिट केल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही सर्व रिक्त पदे जास्तीत जास्त ग्रामीण भागात आहेत असं दिसून आलेलं आहे चला तर मग बघूया डिटेलमध्ये ही सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुमच्या समोर ओपन झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता आरोग्य के केंद्रातील रिक्त पदे भरा असे आदेश देण्यात आलेले आहेत मागणी करण्यात आलेली आहे राज्यमंत्री संजय बनसोडे यांची यांनी निवेदन दिलेले आहे तर बघू शकता आपण मित्रांनो प्रत्येक तालुक्यातील आरोग्य केंद्रातील तीस टक्के पदे रिक्त आहेत यामुळे चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी या रिक्षा जागा तत्काळ भराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुशील शेळके यांनी राज्यमंत्री संजय बनसोरे यांच्याकडे केलेली आहे तर बघा कळम तालुकाच नाही विद्यार्थी मित्रांनो सर्व तालुक्यांमध्ये सहा पेक्षा अधिक काही विभागामध्ये काही तालुक्यामध्ये जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत याशिवाय एकोणतीस उपकेंद्र असतात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्रित्या असलेल्या या आरोग्य केंद्रांवर तालुक्यातील के शंभर गावे व वस्तीवरील पावणे दोन लाख लोकांचे आरोग्य निर्भर असते तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आपण पी ज्याला आपण जिल्हा परिषद अंतर्गत जे आरोग्य विभाग येतं विद्यार्थी मित्रांनो त्या आरोग्य विभागात महाराष्ट्रामधील प्रत्येक तालुक्याच्या अंतर्गत काही प्राथमिक आरोग्य केंद्र दिलेली असतात त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीवावरती विद्यार्थी मित्रांनो अनेक आरोग्य हे निर्भर असतं परंतु विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था आरोग्य सुविधा ज्या आहे चांगल्या भेटाव्यात यासाठी आरोग्य केंद्रामधील रिक्त पद आहेत आहे ती भरली जावीत अशी मागणी करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेची मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी आरोग्य विभागाची जी भरती आहे ती झालेली नाही जरी आरोग्य विभागाची फक्त पन्नास टक्के पदांची भरती झालेली असेल तरी विद्यार्थी मित्रांनो ती जिल्हा रुग्णालयांमध्ये या ठिकाणी कर्मचारी घेण्यात आलेली आहेत परंतु प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जी आहेत जी झेडपीच्या अंतर्गत येतात विद्यार्थी मित्रांनो झेडपीच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत पद भरली जातात ती पद भरती साठी आपण दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी अर्ज देखील केलेले होते परंतु त्या सरकारनं ती भरती घेतली नाहीये महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी नाहीये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की असे असताना एकूण एकशे अडुसष्ट कर्मचाऱ्यांची प्रत्येक तालुक्या वाईज या ठिकाणी मित्रांनो मंजूर पदांपैकी फक्त काही प्रमाणामध्येच पद या ठिकाणी भरले गेलेले आहेत त्यामुळे अधिक प्रमाणात म्हणजे पन्नास टक्के पद प्रत्येक तालुक्यामध्ये रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो तर यामुळे या आहे त्या कर्मचाऱ्यांवरती ताण तर येतच आहे परंतु याचा कामकाजावरती प्रतिकूल परिणाम होत आहे डॉक्टरांची संख्या चांगली असली तरी कर्मचाऱ्यांची संख्या तोडकी असल्यानं गैरसोय सो, गैरसोय होत असल्यानं लोकमतच्या मागच्या आठवड्यात ही बाब मांडली होती याच्या दखल घेत प्राध्यापक सुशील सेळगे यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेतली व रिक्त भर पदे भरण्याची मागणी करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आरोग्य विभागाची येणाऱ्या आठ दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे परंतु जेडपीची अजून मित्रांनो या ठिकाणी कुठलीच घोषणा झालेली नाही आहे बद्दल आपण जे दोन हजार जागा निघू शकतात कारण की विद्यार्थी मित्रांनो कोरोना संकटामध्ये बघू शकता आपण ही दुसरी लाट आहे ती आता कमी होत चाललेली आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक्झाम तुमच्या होण्याचे चान्स या ठिकाणी जास्तीत जास्त एकशे एक टक्के आहेत कारण की कोरोना संख्या कमी जशी होईल तशी विद्यार्थी मित्रांनो एक्झाम घेणं देखील तितकंच महत्वाचं होणार आहे जशी संख्या कमी होईल तशी पूर्णपणे लॉकडाऊन ओपन होईल विद्यार्थी मित्रांनो कारण की बऱ्याच वैज्ञानिकांनी या ठिकाणी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळं ही भरती करणं गरजेचं आहे जशी कोरोनाची दुसरी लाट विद्यार्थी मित्रांनो कमी होत आहे तसं या ठिकाणी भरतीला देखील आरोग्य विभागाची शंभर टक्के भरती व या ठिकाणी झेडपी विभागाची पन्नास टक्के भरती होऊ शकते त्यासाठी तुम्हाला अभ्यास देखील करणं गरजेचं असणार आहे तितकंच महत्त्वाचं असणार आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मोफत टेस्ट सिरीज देखील मी ठेवलेले आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे त्याच्यावरती फ्रीमध्ये तुम्ही टेस्ट देखील सोडू शकतात आरोग्य विभागाचे खास तांत्रिक प्रश्न देखील सोडू शकतात तर अशा पद्धतीने विविध महत्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे पोहोचवली आहे जे की आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांची भरती करावायची असल्यानं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याची जाहिरात जशी प्रसिद्ध होईल तशी तुमच्या आपल्या या जॉब गुरु चॅनलवरती लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येईल त्यासाठी या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक केल्याशी जाऊ नका धन्यवाद